द रायटर को या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजही आपली भयकथा नक्कीच वाचकांना आवडेल कथा आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा कथेचे नाव टास्क लेखक संजय कांबळे रविवारची दुपार होऊन गेलेली बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती त्यात साप्ताहिक सुट्टी असल्याने तशी या हॉस्पिटलमध्ये वर्दळ कमीच होती बाहेर बाकड्यावर रुग्णांचे नातेवाईक बसले होते बीप पीप पीप डाव्या बाजूला असणाऱ्या त्या मशीनमधून एकसारखा आवाज येत होता बेडच्या बाजूलाच एक ऑक्सिजन सिलेंडर उभं होतं रुग्णालयाच्या एका आय सी यू रूममधील बेडवर पडलेल्या त्या शरीरात अजून दुगदुगी होती तोंडावर लावलेल्या त्या पांढऱ्या पारदर्शी मास्कवर श्वासांमधून येणारं बष्प सांगत होतं की अजून जिवंत आहे वडील डॉक्टरांशी बोलत होते तर आई शेजारी बसली होती डोक्यावरून हात फिरवताना तिच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू ओघळत होते इतक्यात आईच्या लक्षात आले की तो शुद्धीवर येतोय हो खरंच तो शुद्धीवर येत होता आईने अक्षरशः देवाला हातच जोडले इतक्यात बाजूच्या मशीनमधून येणारा तो बीप बीप आवाज आता अधिक वेगाने येऊ लागला तशी आई घाबरली आई जीवाच्या आकांताने ओरडली तशी दरवाजा उघडून काही डॉक्टर आणि मागोमाग त्याचे बाबाही आले डॉक्टरांनी आत येताच त्याच्या हाताची नाडी पाहिली आणि बेडच्या बाजूला असणाऱ्या एका ट्रेमधून एक पाण्यासारखी दिसणाऱ्या औषधांची बॉटली घेऊन ती एका इंजेक्शनमध्ये भरली आणि लोखंडी स्टँडवर अडकवलेल्या पारदर्शी सलाईनच्या बॉटलमध्ये इंजेक्ट केली आई काही बोलणार तोच डॉक्टर म्हणाले घाबरू नका आता काळजी करण्यासारखं काही नाही त्यांचं बोलणं संपतं न संपतं तोच कोणीतरी मागून दरवाजावर टकटक असा आवाज केला सर्वच मागे वळून पाहू लागले तसे डॉक्टर म्हणाले हो या ना पण पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घ्या डॉक्टरांनी परवानगी आणि विनंती एकाच वेळी दिली थँक्यू डॉक्टर साहेब म्हणत खाकी वर्दीतील एक पन्नाशीच्या आसपासचे पोलीस इन्स्पेक्टर आत आले सोबत एक त्यांच्यापेक्षा जरा जाडच कॉन्स्टेबल हातात पॅड आणि त्यावर लावलेले पांढरे कागद नीट करत संकेतकडे पाहू लागले बरं वाटतंय ना आता त्यांनी संकेतची अवस्था पाहताच विचारलं हो ठीक आहे बाजूला अडकवलेली रिपोर्टची फाईल उचलून इन्स्पेक्टर साहेब एक एक रिपोर्ट पाहत त्याची अवस्थाही पाहत होते त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला म्हणजे रिपोर्टमध्ये तरी असंच लिहिलं होतं एक दिलखुलास बोलका तरुण आणि हृदयविकाराचा झटका असं अशक्यच पण रिपोर्ट तरी तेच दाखवत होते आणि आता तो शुद्धीवर आला होता बारा तासांनी इन्स्पेक्टर साहेबांनी आपली मान मागे वळवली आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा आपण थोडा वेळ सर्व बाहेरच थांबा त्याचं बोलणं ऐकताच आई बाबा त्याच्याकडे पाहत बाहेर जाऊ लागले संकेत बरोबर बर ना इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं होय साहेब तो बेडवर पडूनच त्याची प्रश्नाची उत्तरं देऊ लागला आता नाव कसं खरं सांगितलंस त्याचं सगळं खरं खरं नीट सांग हे कसं झालं कारण तुझ्या स्टेटमेंटवर त्या सगळ्या दोषींना शिक्षा होईल नाहीतर आणखी एक बळी मग दुसरा आणि हे असंच सुरू राहील इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला थोडा धीर दिला सांगतो साहेब खरं तर ती मला सांगत होती की आपण पोलिसात जाऊया संकेत शांतपणे सांगू लागला तसं इन्स्पेक्टर साहेबांनी कॉन्स्टेबलला रिपोर्ट लिहिण्यासाठी खुणावले ती म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या भुवया आकसून विचारलं सांगतो साहेब बोलतच सारं काही त्याच्या नजरेसमोर उभं राहिल्यावर दोन दिवसांपूर्वी तुला एक सांगू तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो हिरव्यागार मखमली गवतावर विसावला होता वाऱ्याच्या मंद झोक्यासरशी तिच्या चेहऱ्यावर आलेले काळेभोर रेशमी केस बाजूला करून तिचं देखण रूप आपल्या डोळ्यात साठवत त्याच्या होठांमधून बाहेर पडलेले ते शब्द ऐकताना ती आपल्या भुवया किंचित आकसले सांगणारे कसला विचार करतोयस तू झटकन उठून बसला आधी डोळे बंद कर हे काय आता ती थोडी गोंधळली पण तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं प्लीज माझ्यासाठी त्यानं पुन्हा काळजाच्या डेटापासून विनंती केली आणि तिनं त्याची विनंती मान्य केली केले बंद तिच्याकडे पाहत त्यानं आपल्या खिशातून एक छोटासा लाल चमकदार रंगीत कागदाने सजवलेली एक छोटीशी चौकनी पेटी एक गिफ्ट बाहेर काढलं ते तिच्यासमोर धरून म्हणाला आता उघड डोळे त्याचे शब्द कानावर पडताच तिनं अलगाद आपल्या पापनांची कावड उघडली तसा त्यानं ती चौकनी पेटी उघडली आणि ती पाहतच राहिली तिच्या काळजातला आनंद तिच्या डोळ्यात दाटून आनंद आश्रूच्या रूपात उघडू लागला त्यानं पेटीतली पहिलं अक्षर कोरलेली ती अंगठी बाहेर काढली आणि तिचा नाजूक हात हळवारपणे आपल्या हातात घेऊन तिच्या बोटात सजवली तिचा अजूनही या घडणाऱ्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता हो जणू ती एक सुरेख स्वप्नच पाहत होती ए रडायला काय झालं त्यानं तिच्या गालावरून उघळणारे अश्रू बोटांनी टिपले काही नाही पण इतके पैसे खर्च करण्याची काही गरज होती का बोलतच ती त्याच्या कुशीत शिरली तू दिलेल्या लॉकेटपेक्षा मी दिलेली अंगठी स्वस्तच आहे ग मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षात दोघेही शिकत होते तो तसा साधाच होता अभ्यासात बरा पण खेळात एक नंबर अंगाने मध्यमच किंचित सावळा काळेभोर केस आणि चेहरा नेहमी प्रसन्न कधीच मरगळ नसायची आणि ती गवाळ रंग गोल चेहरा कानात लांब झुमके असते ते तिच्या अंगावरच्या पंजाबी ड्रेसला नेहमीच मॅचिंग असायचे घरातून निघताना बांधलेले केस कॉलेजला येईपर्यंत मोकळे व्हायचे कारण त्याला तिचे मोकळे केस खूप आवडायचे कॉलेजमध्ये कोणी तिचं रॅगिंग करत नव्हतं कारण तिचा टास्क पण हाच पूर्ण करायचा ती नेहमी याच्यावर रागवायची तू का रॅगिंग सहन करतोस तेव्हा तो काहीच न बोलता किंचित हसायचा दोघेही त्या धुंद एकांतातून रस्त्याकडेल्या उभ्या बाईक दिशेने हातांमध्ये हात घुंपून चालले होते उद्या शनिवार ना मी उद्या गावी जाते सोमवारी सोमवार येईन इतके दिवस बापरे पण का इतके काय शनिवार आणि रविवार अरे मावस भावाचा साखरपुडा आहे मी ताई आणि आई बाबा चौघेही जातोय लाल डब्याने नाही रे कार असताना एस टीने कोण जाईल कारने सासरे सांग कार नीट चालवायला हे ए गप हा केव्हा बाबांची नव्हते ते जाऊ दे जर उद्या त्या मुलांनी तुला त्रास दिला हे जर मला समजलं तर मी तुझं काही ऐकणार नाही मी सरळ त्यांची पोलिसांत कंप्लेंट करणार बाईकवर बसतच ती म्हणाली तसं किंचित हसून त्यांना आपली बाईक सुरू केली तिला कोण सांगणार त्यांना पुढचा टास्क स्वीकारला होता शनिवार रात्रीचे साडे अकरा झालेले तो आपल्या रूममध्ये विचार करत बसलेला कशातच त्याचं मन लागत नव्हतं आज कुणाचाही फोन उचलला नव्हता की मॅसेज पाहिला नव्हता आज पुन्हा त्याला एक टास्क पूर्ण करायचा होता काही दिवसांपूर्वीच ठरलेलं वेळ पुढे सरकत होती बाहेर धोधो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी तो आपल्या रूमच्या खिडकीतून पाहून आणखी अस्वस्थ व्हायचा क्षणात उठला अंगावर रेनकोट चढवला आणि घरच्यांना न कळताच आपली बाईक घेऊन बाहेर पडला रात्रीचा एक वाजायला आलेला ढगाळ वातावरणामुळे रात्र आणखी गडद आणि भयान वाटत होती पावसाचा तडाखा सुरूच होता आपली बाईक रस्त्याकडेला लावून तो चालत एका जुनाट इमारतीच्या मागच्या बाजूला आला आयला मला वाटलं की तू विसरला असशील पुन्हा आठवण न करता जागेवर हजर गुड मंगेशने बोलतच सिगार पेटवली तुम्हाला एकदा शब्द दिलाय ना मग येणारच संकेतने अगदी गंभीरपणे उत्तर दिलं तुला एक शेवटचा टास्क पूर्ण करायचा आहे हा पूर्ण केलास तर पुन्हा तुझं कोणी रॅगिंग करणार नाही मंगेशच्या तोंडातली सिगारेट आपल्या तोंडात घेत एक लांब झुरका ओढतच विकी बोलू लागला राईट अनिलने बोलतच त्याच्या हातातून सिगारेट घेतली रात्रीच्या काळोखात एका इमारतीच्या मागच्या बाजूला काही तरुणांचं टोळकं उभं होतं दुरून त्यांच्या तोंडातल्या सिगारेटच्या निखाऱ्याचा लालसर प्रकाश तेवढाच काय तो दिसत होता जर असं असेल तर मी तयार आहे त्या घोळक्यात मधोमध उभा संकेत आव्हान पत्करायला तयार झाला होता आज अमावस्या आहे रात्रीचा ठीक दीड वाजतोय आम्ही इथंच थांबणार आपल्या या काळ्या दगडी भिंतीच्या पलीकडे पोस्टमार्टम रूममध्ये काही लोकांच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम झालंय आज सकाळीच कार ॲक्सिडेंटमध्ये चार जण ठार झाले आम्हाला त्याचे फोटो व्हॉट्सअप करायचे मंगेशने टास्क समजावून सांगितला आणि ते ऐकून संकेत क्षणभर स्तब्ध झाला ते जिथं उभे होते त्या जागेबद्दल बरेच भयान अनुभव तिथल्या डॉक्टरांनाही आलेले सहसा इकडे पोस्टमॉर्टमला कोणाला आणत नसतं पण जर सरकारी हॉस्पिटलमध्ये संबंधित काम करणारी लोकं कमी असतील तर नाही लाजाने मृतांना या हॉस्पिटलला आणलं जायचं फाटली ना पण आज तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तोंडातल्या धुराची गोल रिंग हवेत सोडत निलेश बोलू लागला सरप्राईज त्याला थोडं आश्चर्य वाटलं हो सरप्राईज ठीक आहे पण आजपासून तिच्या आणि माझ्या वाटेलाच जायचं नाही हा शब्द तुम्ही पण पाळा संकेतनं गंभीर आवाजात बोलत सर्वांवर एक नजर टाकली आणि झपाझप पावलं टाकत हॉस्पिटलच्या दिशेनेच चालू लागला आम्ही आजवर स्वतःच्या पापाला दिलेला शब्द पाळला नाही आणि हा बोलतोय म्हणतच सर्व एकमेकांना टाळ्या देऊ लागले पावसाची रिपरीप सुरूच होती आत जाण्याआधी पायरीवर उभं राहूनच एक नजर मागे टाकली तर ते भिंतीच्या आडोशाला उभे त्याला पाहत होते तो आत शिरला आणि रिकाम्या वरंड्यातून चालू लागला दरवाज्याच्या बाजूला लाकडी खुर्चीत एक पांढरा युनिफॉर्म घातलेली वयस्कर व्यक्ती टेबलावर डोकं ठेवून आराम करत होती त्याच्याकडे पाहतच दरवाजा ढकलून संकेत आत गेला त्या रिकाम्या खोलीत फक्त पोस्टमॉर्टमसाठी लागणारे कपडे आणि प्लास्टिकचे कागद काही रॅक ज्यामध्ये निरनिराळ्या रंगाच्या फायली ठेवलेल्या होत्या दोन लोखंडी कपाट जी लॉक असावी आणि समोर आणखी एक लोखंडी दरवाजा त्या दरवाजाची खडी काढताना काहीसा विचित्र असा आवाज येऊ लागला तसा संकेत सावध झाला मागे दरवाजाकडे पाहत त्यानं तो लोखंडी दरवाजा उघडला तसा डोक्यावरचे केस केस ताट करणारा वास त्याच्या नाकात शिरला तो वास त्याच्यासाठी नवीन असला तरी कोणाचंही डोकं सुन्न करेल असाच तो वास होता लाईटचं बटन लावून चालणार नव्हतं कारण आज पोस्टमॉर्टम करणारा एकही डॉक्टर आला नव्हता आणि जर लाईट लावली आणि कोणी पाहिलं तर तो आतील भाग पाहत क्षणभर तसाच राहिला प्रत्येक क्षणाला त्याला कसलासा फास जाणवत होता जसं कोणीतरी त्याच्या आजूबाजूला आहे बाहेर पावसानं अक्षरशः कहर केला होता त्यात कुठून तरी गावठी कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज येत होता तसा तो धाडशी होता पण ही परिस्थिती आणि वातावरण कोणाचंही हाटफेल करण्यासाठी पुरेसं होतं आवंडा घेळत तो पुढे चालू लागला आत लांब भयान दिसणाऱ्या त्या खोलीत समोरच एक सात ते आठ फूट लांब एक टेबल होता त्याच्या वर एक पांढरी ट्यूब लटकत होती टेबलच्या पुढे भिंतीला लागून काही जुने रंग उडालेली बंद कपाट आणि रॅक दिसत होते त्याच भिंतीवर दहा फुट उंचीवर एक रिकामी खिडकी होती त्या खिडकीमधूनच बाहेरच्या एखाद्या खांबावरील दिव्यांचा प्रकाश आत येत होता तो तसाच चालत पुढे येऊ लागला त्या पोस्टमॉर्टम टेबलावर हात फिरून आजूबाजूला पाहत होता इथेतरी माणसांच्या शरीराची चिरफाळ या टेबलावर झाली होती डाव्या बाजूला काही बेवारस मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून खाली जमिनीवरच ठेवले होते तो खिशातून मोबाईल बाहेर काढत होताच की कसल्याशा आवाजानं त्याच्या काळजाचा ढोकाच चुकला झटकन त्यानं त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं एक घोबड त्या खिडकीच्या लोखंडी सडीवर बसलं होतं आणि आपली भीतक नजर त्याच्यावरच रोखली होती त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो आपल्या कामाला लागला थोड्या अंतरावरच उजव्या बाजूला लोखंडी स्ट्रेचरवर काही मृतदेह पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवले होते याच प्रेतांचे फोटो त्यांना पाठवायचे होते त्यांना आपल्या हातातील मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि त्या प्रेतांजवळ पोहोचला पण चेहऱ्यावरचं ते कापड बाजूला करायचं धाडस होईना त्यानं पुन्हा आजूबाजूला पाहिलं आणि त्याची नजर वर त्या खिडकीत गेली ते घुबळ आपल्या लाल किल्ल्या डोळ्यांनी त्यालाच पाहत होते त्यानं आपला धीरेक वटून दीर्घ श्वास घेत मोबाईलचा कॅमेरा ऑन आन केला आणि त्या प्रेत्यावर झाकलेलं कापड हळुवारपणे बाजूला केलं आणि दुसऱ्याच क्षणी कोणीतरी प्राण ओरभाडून काढावा असा तो शहारला डोळे विस्फारून तो समोरचं ते प्रेत पाहत होता काय करावं हे त्याला सुचेना हातापायातली शक्तीच संपली आपल्याच काळजाचे ठोके तो स्वतः ऐकू शकत होता अंगातली सारी शक्ती एकवटून ओरडावं किंचळावं वाटत होतं पण तीही ताकद आता शरीरात राहिली नव्हती डोळे मोठे करून त्यांना पटापट -पाठ सर्व मृतदेहावरचे ते कपडे काढून टाकले त्याच्या मेंदूत लाल मुंग्याचं जणू वारुळ सुटलं होतं छिन्न विछिन्न अवस्थेतील ते चार मृतदेह त्याच्या समोर होते आणि ते मृतदेह दुसऱ्या कोणाचे नव्हते तर कदाचित हेच सरप्राईज होतं विचार करतच तो खाली कोसळला आणि जागेवरच बेशुद्ध झाला त्यानं घडलेली सर्व हकीकत सांगितली तसे इन्स्पेक्टर साहेबांनी एक कटाक्षक कॉन्स्टेबलकडे टाकला तोही बुचकळ्यात पडला होता ठीक आहे काळजी घे एवढं बोलून साहेब बाहेर पडले कॉन्स्टेबल स्वतः लिहिलेला रिपोर्ट पाहत साहेब याचं काय करायचं कायदा भूतपिशाच यांच्यावर विश्वास ठेवतो नाही साहेब मग फाडून टाका इकडे संकेतच्या अंगावर अजूनही सरसरून काटा येत होता तोच मोबाईलच्या रिंगने त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला नंबर पाहताच त्याच्या काळजाची धडधड वाटली त्यानं झटकन फोन कानाला लावला हॅलो अरे पेपरमधली बातमी वाचलीस का कार ॲक्सिडेंटमध्ये ते चौघेही ठार झाले सुसायड ना बट आता तुझं रॅगिंग कोणीच करणार नाही बरं तू कुठे आहेस मी अजून गावी आहे उद्या सोमवार आहे मी येते कॉलेजवर मग भेटू काळजी घे त्यानं फोन ठेवला आणि क्षणभर डोळे मिटून घेतले तिला सांगितलं तरी तीही आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही हे संकेतला माहीत होतं तीच काय कोणीच विश्वास ठेवणार नाही की काल रात्री ज्यांनी पोस्टमॉर्टम रूममध्ये मृतदेहाचे फोटो काढायला पाठवलं होतं ती त्यांचीच प्रेत होती आज खूप शांत वाटत होतं बाजूच्या मशीनमधून तो बी बीपचा आवाज एवढा त्या शांततेत घुमत होता तोच कोणीतरी त्याच्या कानात पुटपुटला, आता पुढचा टास्क समाप्त